अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश उला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील फरार आणि पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कायदेशीर कारवाईची सूचना दिल्यानंतर अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत माहिती घेत कारवाईच्या सूचना दिल्या। दरम्यान या संदर्भात संबंधित पथक माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। सावेडी भागातील समतानगर येथील रहिवासी अंकुश भापकर हा सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगुण आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर कटके यांनी ही माहिती संबंधित पथकास देत कारवाईच्या सूचना दिल्या। त्यावर पथकाने पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी जाऊन संशयित अंकुश भापकर नामक व्यक्तीचा शोध घेत संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता तेथे हा इसम घराशेजारील पडवीमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा जवळ बाळगून असताना दिसला। त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली, नंतर मात्र त्याने सुगंधी तंबाखू विविध कंपनीचा पान मसाला गुटखा विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती दिल्याने त्याच्याकडून 1,92,302 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलाय। तर या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।